पद्मश्री व राज्यस्तरीय पुरस्कार 2018 आदर्श डॉक्टर श्रीहरी ढोरे पाटील. आरोग्यम धनसंपदा, आरोग्य हीच खरी संपत्ती हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. अशाच वैद्यकीय क्षेत्रासाठी आपले जीवन समर्पित करणारे एक प्रख्यात सर्जन डॉक्टर श्रीहरी ढोरे पाटील. घरची परिस्थिती एकदम साधी. पुण्याच्या जवळ केसनंद हे त्यांचे मुख्य गाव. त्यात काहीतरी करायचं आहे हे जिद्द उराशी बाळगून आयुष्याची सुरुवात त्यांनी केली. माझ्या लहानपणी 70s मध्ये मी खेड्यातून आलेलो आहे. पुण्यापासून 25-30 किलोमीटरवर आमचं केसनंद नावाचं गाव आहे. त्या गावी तेव्हा तर पूर्वी इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हती, रस्ता तर पडतो. तेव्हा शिक्षण घ्यायचं म्हणजे आपण एक 4th-7th शिकूया आणि फार तर 11th पूर्वी मॅट्रिक म्हणायचे आणि मॅट्रिक झाल्यावर फार तर आपण एक टीचर शिक्षक व्हावं एवढंच स्वप्न ठेवून आम्ही शिक्षण केलं. जसं आपण शिकत गेलो आणि मी 11th शिक्षण झालं तेव्हा वाटलं की याच्याही पुढे काही आहे म्हणून कॉलेज शिक्षणाची निवड केली. आणि मग कॉलेज शिकत असतानाही जेव्हा असं लक्षात आलं परत तेव्हा की गावातले लोक किंवा आसपासचे नातेवाईक म्हणायचे की होऊन काय होणार, डॉक्टर, इंजिनियर किंवा प्रोफेसर. मग तेव्हा साठी की याच्यात जर काय व्हायचं असेल तर आपण डॉक्टर व्हावं अशी एक इच्छा प्रबळ झाली. कारण तेव्हा हेल्थ किंवा आरोग्याच्या खूपच असुविधा होत्या. त्याहीपेक्षा माझ्या मनावर बिंबून जाणारा एक इन्सिडेंट असा झाला होता की माझी आई की जी मी लहान असताना म्हणजे 7th असताना त्यांचं देहांत व्हायचं. आणि तो कसा झाला तर तिला अचानक एक दिवशी खूप पोटात दुखायला लागलं आणि पोटात दुखायला लागल्यावर माझ्या वडिलांनी तिला 3-4 डॉक्टरकडे नेलं. कुठेही निदान झालं नाही आणि शेवटी तिला पुण्याला घेऊन जायला लागलं. पुण्याला नेल्यावर पुढच्या 24 तासातच तिचं देहांत असून तिला घरी आणण्यात आलं. आणि मग मी लहान असताना आणि शाळेत असताना पुढे काय झालं काहीच नाही. काहीतरी तिला गंभीर आजार झाला इतपतच माहीत होतं. आणि जेव्हा मी पुढे सायन्स हे क्षेत्र निवडलं तेव्हा असं केलं की या लोकांसाठी या खेड्यातल्या किंवा इन जनरल जनतेला डॉक्टर खूप उपयोगी असतो. आणि असंही मी पुढे जाऊन म्हणणार नाही की खूप फक्त समाजसेवा या दृष्टीनेच तो विषय निवडला. पण डॉक्टर त्या काळी तरी की एक देव म्हणून समजला जायचा. समाजात त्याला प्रतिष्ठा होती आणि त्याचबरोबर समाजातला तो एक मोठा अंगभूत होता. आणि शिवाय त्यावेळेस असं लक्षात आलं की डॉक्टर ह्या पेशा पैसा मिळण्यासाठी आपलं आयुष्य, आपल्या मुलाबाळांचं आयुष्य किंवा आपल्या जवळच्या फॅमिलीचं आयुष्यसुद्धा चांगलं करण्यासाठी चांगलं आहे. डॉक्टर श्रीहरी ढोरे पाटील हे आज भारतातील लठ्ठपणावर शस्त्रक्रिया करणारे पहिले डॉक्टर आहेत. पर्यंत भारतात आणि परदेशात मिळून 1000 अधिक यशस्वी प्रयोग त्यांनी केलेले आहेत. इन इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सर्जरी ऑप्सिटी या संस्थेचे ते आजीवन सदस्य आहेत. तर ऑप्सिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया ते संस्थापक अध्यक्ष आहेत. ओबेसिटी सर्जरी तुम्ही ऐकलेली आहे की ज्याला बेरियाट्रिक सर्जरी म्हणतात ही 1999 साली पहिल्यांदा मी भारतात सुरू केली. ही करण्यामागचा एक कन्सेप्ट असा होता की आपण समाजाचं काहीतरी देणे लागतोय आणि वी हॅव टू गिव्ह समथिंग विच इज नॉट अवेलेबल. तेव्हा मी चौकशी केली तर भारतात ही सर्जरी कुणीही करत नव्हतं आणि ते करणं खर्चिक होतं, परदेशात जावं लागत होतं. पण मी म्हटलं आपण जर ही सर्जरी केली तर देशातल्या लोकांना याचा उपयोग होईल. आणि त्यासाठी मी की ऑस्ट्रेलियात गेलो 1999 ते शिकून आलो आणि ते शिकून आल्यावर मी पुण्यात पहिल्यांदा चालू केलं. माझी भान जपत डॉक्टर श्रीहरी ढोरे पाटील गरीब रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी, लठ्ठपणा आणि मधुमेह मोफत सल्ला देणे असे अनेक सामाजिक कामं या हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहेत. आज आपण पाहत असतो रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाले आहे, त्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या अशा घटना घडण्याचे मुख्य कारण असते तो म्हणजे डॉक्टर आणि लोकांमधील न होणारा संवाद. यासाठी हॉस्पिटलने अनोखा प्रयोग सुरू केला आहे. हा अनोखा उपक्रम जाणून घेऊया हॉस्पिटलच्या डॉक्टर ढोरे पाटील यांच्याकडून. प्रत्येक पेशंटला की ज्याला आपण अफोर्डेबल केअर म्हणूया हे माझा कन्सेप्ट होता एकदम सुरुवातीपासून. किंवा मिनिमल प्रॉफिट ज्याला म्हणतो की ज्या योग्य ते हॉस्पिटल इथे चालत राहील पण त्यातून जास्त पैसे आपल्याला मिळणार नाही पण एका ठराविक रकमेपर्यंत मिळायला पाहिजे.
त्याच्याचबरोबर हे दुसरं भान ठेवलं की मी माझं हॉस्पिटल पुण्यात चालू केलं, पण मी खेड्यातून असल्यामुळं जितके खेड्यातून रुग्ण यायचे माझ्याकडे त्या प्रत्येकालाच मी खूप खूप मदत करायचो. कोणाकडे कधी पैसे नसायचे, कोणाकडे कमी असायचे, पण कोणालाही ट्रीटमेंटशिवाय आम्ही परत पाठवले नाही. त्याचबरोबर मधून मधून आम्ही असे फ्री कॅम्प करायचो. नुसतेच माझ्या हॉस्पिटलमध्ये नाही तर खेड्यात जाऊन वेगळ्या वेगळ्या वाड्या वस्त्यावर जाऊनसुद्धा आम्ही एक फ्री कॅम्प केलेले. प्रख्यात सर्जन म्हणून श्रीहरी ढोरे पाटील आज नावारूपाला तर आहेतच, पण या सर्व यशाच्या मागे, त्यांच्या प्रत्येक गोष्टींच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत त्यांच्या पत्नी. श्रीहरी ढोरे पाटलांसारखा नवरा मिळणं, नवरा म्हणून तो नुसतंच नवरा असं नाही तर तो माझा साथीदार आहे, तो माझा गाईड आहे. आणि त्यांनी आजपर्यंत केव्हाही मला अयोग्य सल्ला दिलेला नाही किंवा केव्हाही डिस्करेज केलेलं नाही कुठल्याही गोष्टींमध्ये. एनकरेजच केले आणि फुल फ्रीडम कसा एखाद्या बाईला द्यावा किंवा अख्ख्या घरात फॅमिलीला, ते फक्त मला वाटते डॉक्टर ढोरे पाटील हे. आणि असा कुणालाही साथीदार केव्हाही मिळावा अशीच आपली अपेक्षा असते. या वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या डॉक्टर श्रीहरी ढोरे पाटील यांना पुरस्कृत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. डॉक्टर श्रीहरी ढोरे पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी मनसी अशा शुभेच्छा.